राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार जी शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त रेल्वे लाईन येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसेच भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार प्रकाश अलगुलवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी आमदार निर्मलताई ठोकळ, मनपा गटनेते चेतन नरोडे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, नगरसेवक प्रवीण निकाळजे, तौफिक हतुरे, विनोद भोसले, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेविका फिरदोस पटेल, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट मनीष कर्दे, नरसिंह आसादे, ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड, अरुण साठे, माजी महापौर अलकाताई राठोड, युवा काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, एनएसयुआय जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, भटक्या विमुक्त अध्यक्ष भारत जाधव, सेवा दलाध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, अंबादास कुत्तीकोंडा, राजन कामत, विश्वनाथ साबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आज महात्मा गांधींचे विचार हे पुन्हा एकदा या देशाला प्रेरित करणारे आहेत. सत्य, अहिंसा आणि परमोधर्म याचा विचार महात्मा गांधीजीने या देशाला दिला आणि त्याच्यावर आमची सगळी संस्कृती उभी आहे. पण ती काही ठिकाणी ह्या विचाराचा एक रास करण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत. पण तरुणांनी पुन्हा एकदा ही ज्योत आपण पुढे नेली पाहिजे आणि मला पूर्ण खात्री आहे हा भारत देश गांधींच्या विचारावर पुन्हा एकदा पुढे जाईल याविषयी माझ्या मनामध्ये शंका.